चिंचणिया गोहे विरोधात आसरोडी असा हा विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीला ज्या खेळाडूने तुम्हा आम्हाला वेळ लावला तो खेळ म्हणजे क्रिकेट ज्या खेळाडूने तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार मिळून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट मैदानावरती रंगतोय। चिंचवली गोहे विरोधात आसरोडी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। स्ट्रायकरला फलंदाज नरेश ठोंबरे आणि नॉन स्ट्रायकर यांना फलंदाज स्ट्रायकरला फलंदाज रवी ठोंबरे आणि नॉन स्ट्रायकर यांना फलंदाज नरेश ठोंबरे अशी सलामीची जोडी मैदान। तर गोलंदाजीसाठी सज्ज पहिला गोलंदाज चिंचवली गोहे संघाचा आकाश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजीच्या रॅम्पवरती पहिल्या षटकातील पहिला चेंडू समोर उभा येतो आसरोडी संघाचा विस्फोटक विध्वंसक फलंदाज स्ट्रायकरला रवी ठोंबरे। यावेळी सन्मान दिला चेंडूला आणि या आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरक्षित रक्षण पाहायला मिळले। गोलंदाज आकाश यांच्या माध्यमातून पहिला चेंडूचा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। पहिल्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय। गोलंदाज पुन्हा एकदा 10-12 पावलाचा रडा आपला गोलंदाजीच्या भोवल्यावरती आहे। आकाश यावेळी सुरेख फटका सरळ चेंडू जातो तो सीमारेषा लगे अगदी शत्रक्षक तिथे आहे चेंडूला जज करतो। तत्पूर्वी एकेरी धाव मात्र या चेंडूवर वरती मिळते आणि या एकेरी धावेने आसरोडी संघाचा श्री गणेश होतोय। अकाउंट मात्र ओपन होतोय एकेरी धावेने एकेरी धावण्यास सुरुवात केली आहे त्या आसरोडी संघाने। तर स्ट्रायकरला फलंदाज एक जबरदस्त फलंदाज चौकार षटकारांचा आतषबाजी करणारा असा हा फलंदाज बरेच अनुभव असा हा फलंदाज ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्यासाठी तो स्ट्रायकरला फलंदाज नरेश ठोंबरे डावकोरा हाताचा हा फलंदाज गोलंदाज आकाश। यावेळेस मात्र जोरदार अपील केले परंतु अकूट टप्प्याचा चेंडू मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये आणि या सरळ चेंडू जातो तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। फलंदाज मात्र अशालभूत अशा नजरेने पाहत राहिला परंतु अपील केली आहे पंच मात्र या ठिकाणी जो काय निर्णय असेल तो निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील आणि चला पंच तर पंचांचा निर्णय अंतिम राहील जो काय निर्णय असेल त्या निर्णयाचा पंचांचा निर्णयावरती ठाम राहायचंय। कारण आमचे पंच एकदम क्वालिफाईड पंच आहेत जो काय निर्णय असेल तर निर्णय आम्हाला ताणायचंय पंचांकडून। पहिला षटक प्रगती पथावर गोलंदाज आकाश च्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु इथे मात्र फलंदाजाला बाद दर्शवलंय पंचांनी। चला जो काय निर्णय असेल तर निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी आपण करायची आहे। चला पंच सामना चालू करायचंय
टाइम पास नको पंचांचा निर्णय अंतिम राहील कारण आमचे पंच एकदम धुतला तांदल्यासारखं पंच आहेत क्वालिफाइड पंच आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहील जरा दोन्ही भक्त बारावे बघायचे नाहीतर बाकीचे जे आहेत ते खाली थांबायचे डिसिजन पेंडिंग आहे सर्वांनी बाजू आ जरा आणि नोट आउट दिलेला आहे इथं आम्ही अगदी अंगाला लागून बाहेर निघून गेला नोट आउट फलंदाज या ठिकाणी दर्शवतोय नरेश ठुंबरे बचावलेत या ठिकाणी पहिला षटक आकाश तीन चेंडूचा खेल संपलाय धापलकावरती धावा आल्या त्या बिनबाद एक धाव चला पंच सापडा चालू करायचे पहिला षटक प्रगती पथावर गोलंदाज आकाश गोलंदाजच्या मार्कवरती आहे समोर उभा येतो स्ट्रायकरला फलंदाज डाकूर आताचा फलंदाज नरेश ठोंबरे त्याच्या समोर उभा येतो रवी ठोंबरे अशी हे सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे पहिला षटक प्रगती पथावर तीन चेंडूचा खेल संपलाय बिनबाद एक धाव
अंपायर ने आउट दिलाय ना चला बाकी खाली वहां से बाकी खाली वहां से बाकी सर्वनी खाली वहां से बाकी खाली वहां से प्लीज बाकी खाली वहां से फक्त 12 प्रतिनिधि वरती रह 12 प्रतिनिधि एक दुनिया संघाचे 12 प्रतिनिधि फक्त राहतील बाकी खाली वहां से प्लीज आम दाखो बाकी खाली वहां से सर सर्वानी खाली वहां फक्त दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधि असा चांगला निवडा की त्याला संपूर्ण माहिती असेल चांगला जाणीवपूर्वक असा 12 प्रतिनिधि निवडा लहान मुलाला चांगला जाणता असा 12 प्रतिनिधि या ठिकाणी दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधि यायचे चला पंच मैच चालू करा जी इधे मैच चालू करा चला पंच सामना चालू कराए जो का निर्णय असेल तो पंचांनी निर्णय अंतिम राहील तरा गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आकाश समोर उभा येतो विस्फोटक फलंदाज आसुरी संघाचा नरेश ठोंबरे यावेळी सुरेख फटका चेंडू आवत आहे बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो आणि इथे मात्र सरळ चेंडू जातो तस वन बाउंस चौकार थैंक यू डीजे तर या चार धावांच्या बरोबरीने संघाची धावसंख्या विखुरली गेली आहे ते अद्यापपर्यंत 5 आकडेवरती गोलंदाज आकाश पुढे एकदा यावेळेस मात्र सुरेख फटका हेलिकॉप्टर उडवला गेला आणि चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे तो हा दर्जेदार षटकार
धन्यवाद डीजे सुरेख फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते जस जून जुलाई मध्य पावसाच्या सरी या बरसा तसा फलंदाज या ठिकाणी धावांच्या सरी मात्र बरसाना दिसतोय तर या ठिकाणी कोणता खेळाडू जर इंजर झाला तर 12 प्रतिनिधीच मैदानामध्ये जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे तर इथे मात्र पहिला षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा आल्यात त्या अद्यापर्यंत 11 धावा बिनबाद 11 चांगली सुरुवात म्हणावी लागेल त्या असरोडी संघाची तर पंचांचा पहिला षटक संपण्याचा इशारा आलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर असरूट संघ पोहोचतो अद्यापर्यंत बिनबाद 11 या धाबेवरती मैदानातून बाहेर व्हायचे प्रेक्षक राजा आपला विनंती आहे की आपण सीमारेषेच्या पलीकडे थांबायचे चार षटकाचा सामना असणार आहे पहिला षटक संपुष्टात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या विखुरली गेली आहे त्या बिनबाद 11 या धाबेवरती हॅलो थँक्यू दोन्ही हॅलो मी असुरडी संघाच्या पाठराकांना विनंती करतो की कोणी आतमध्ये जाऊ नका खेळभावना असली पाहिजे खेळभावना तुमच्याकडे असली पाहिजे दोन्ही संघ आपल्या जवळचे आहेत दोन्ही संघाचे पाठराके आपले जवळचे आहेत आज काही होऊ शकतं परंतु उद्या एकत्र राहणं आपल्यासाठी आहे त्यामुळे कोणीही आतमध्ये जाणार नाही याची दक्षता घ्या जर तुम्ही गेलात तर तुम्हाला करार्थाने पॅनलाइज आमच्या कमिटीच्या मार्फत मात्र आम्ही करू याची दक्षता घ्या आणि चिंचोली गोवे चिंचोली संघाच्या सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेल की आपली ठीक आहे की काही गोष्टी झाल्या असतील परंतु तुम्हाला उत्तर तुमच्या चेंडूमधून द्यायचं आहे तुमच्या रागाने तुम्हाला द्यायचं नाही खऱ्या अर्थाने अशा गोष्टी जर पाहिल्या ना सचिन रमेश तेंडुलकरांनी बऱ्याच वेळा झेलल्यात नटआउट असताना सुद्धा सचिन तेंडुलकर हसत हसत बाहेर गेलेत त्यामुळे आपल्याला प्रत्युत्तर तुमच्या बॅटने आणि बॉलने द्यायचं तुम्ही प्रत्युत्तर देऊ शकता क्रिकेट तुमचं आहे आणि क्रिकेटवर प्रेम करणारे तुम्ही आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या बॅट आणि बॉलद्वारेच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे काही गोष्टी होतात पंचसुद्धा आपलेच आहेत पंचसुद्धा माणूस आहे मशीन नाही आहे मशीन असती तर ती सुद्धा बिघडते पण माणूस काहीतरी होत असतो चुकतं माणूस परंतु चुकल्यानंतर शिकला जातो परंतु पंच त्यांचा आदर आपण केला पाहिजे मॅचला सुरुवात करूया एक मैत्रीपूर्वक लढत आहे आणि दोन्ही संघ आपल्या जवळचे संघ आहेत आणि नरेश टोपरेने खूप चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली आणि गोलंदाजी मार्गवर गोवे चिंचोली संघाचा बॉलर इनसाइड एज होती फ्लाइंग स्लिप मध्ये हा बॉल संदेश पाटील चेंडूला अडवतात गोवे चिंचोली संघाने बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपलं अतिराज्य गाजवले म्हणजे सावरुलीचं मैदान त्यांच्यासाठी खूप लक्की मैदान म्हणून ओळखलं जातं आणि या वर्षी सर्वात जास्त नाईटच्या स्पर्धेमध्ये त्यांचा किताब आम्ही पाहिलाय शॉर्ट आपल्यांचा बॉल आकाश आहे तिथे परंतु आकाशने पकडलेली अप्रतिम झेल केरॉन पोलार्डची आठवण करून देणारी ही झेल आहे आणि मी मगाशी सांगितलं तुम्ही क्रिकेटवर प्रेम करा क्रिकेट तुमच्या मागे येत राहील आणि आकाशने ते करून दाखवले एक हाताने कॅच पकडून संपूर्ण क्रिकेट प्रेमींना खुश केलं यस थँक यू व्हॉट अ कॅच अप्लातून कॅच हा नक्कीच या कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय दीनानाथ विश्वास यांच्याकडनं आकाशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय बघा एफर्ट्स खूप चांगले दिले आणि IPL मधील पोलार्डची आपल्याला आठवण जरूर आली कारण एक हाताने कॅच पकडणं हे सोपं काम नसतं दोन हाताने कॅच बरेच जण सोडतात परंतु एक हाताने कॅच जज केली आणि रवी टोंबरे जो या वर्षी फॉर्म मध्ये आहे त्या रवी टोंबरेला बाद करण्यामध्ये
गोहे चिंचोली संघाचे या गोलंदाजाला यश आलं. आता पंकज टोंबरे आता मैदानामध्ये दाखल झालाय. आही फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला, ही कॅच होऊ शकते का? जरूर ही कॅच सुटलेली आहे. दुसऱ्या ऍटमला ही जेल सुटले, पंकज टोंबरेची तुम्ही कॅच सोडले. भरपूर उंचीवर हा बॉल होता, जज करण्यामध्ये अपयश आलं. दुसऱ्या ऍटमला जेल पकडली असती तर खऱ्या अर्थाने इथे असून एक मोठा धक्का हा जय मल्हार आसरोडी संघाला जरूर बसला असता. परंतु इथे नशिबाचा कौल पंकज टोंबरेच्या बाजूने. 12 धावा धावफलकावर लागल्यात पहिल्या षटकामध्ये. अगदी खोऱ्याने धावा आल्या पहिल्या षटकामध्ये, आम्हाला सांगतात 11 धावा आल्या. त्यामध्ये चौकार आणि षटकार आला आकाश पाटीलच्या गोलंदाजीवर नरेश टोंबरेच्या माध्यमातून, ज्या नरेश टोंबरेने अगदी भरपूर वर्ष या क्रिकेटसाठी सेवा दिले. ऑफ साईडला चेंडूला खेळला एक क्षेत्ररक्षक तिथं आहे, चांगला चेल मी तर म्हणेल चांगला क्षेत्ररक्षण त्यांनी केलं. इथं रनआउटची संधी परंतु नाही, दोन धावा मोडणं. नरेश टोंबरे आपण विचार करतोय, नरेश टोंबरे बद्दल आपण म्हणतोय की नरेश टोंबरे जेव्हा ग्रामीण क्रिकेटपासून अगदी पहिले ग्रामीण क्रिकेट 2013 पासून भरपूर होऊ लागलं कालापूर तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये, परंतु त्या अगोदरपासून व्यावसायिक दर्जा प्राप्त होणारा हा खेळाडू. परंतु अजून एक जेल ड्रॉप, नरेश टोंबरेची झेल इथे पुनश्च ड्रॉप होते आणि जीवदान मिळत आहे नरेश टोंबरेला सुद्धा. पंकजची झेल सुटल्यानंतर नरेश सुद्धा बाद होता होता राहिला, परंतु दोन खेळाडूंना जीवदान. धावा पाहिजेत तसे आता आसरोडी संघाकडनं होत नाहीत, परंतु गोलंदाजांनी काय कामगिरी केली, चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा गोहे चिंचोली संघ आता अगदी चांगला कमबॅक करताना. इथे दांडीगुल गोलंदाजांनी प्रत्युत्तर दिलं, क्षेत्ररक्षकांनी किमया केली नाही, परंतु मी माझ्या चेंडूने किमया करून दाखवणार. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेट जाते पंकज टोंबरेची. यस थँक्यू. दोन षटकाचा खेळ संपला, 15 अवघ्या धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. गोल्डन षटक मी तर म्हणेल गोहे चिंचोली संघासाठी. बघा क्रिकेटमध्ये काय होतं, पहिल्या षटकामध्ये अगदी बरंच काही मात्र पाहायला मिळलं आणि परंतु दुसऱ्या षटकामध्ये सगळं काही निर्वळ झालं. आकाश पाटीलनी पकडलेली कॅच सगळ्यांच्या मात्र आता लक्षात असेल आणि ती कॅच कदाचित यूट्यूबला तुम्ही पुनश्च पाहू शकता, कारण एवढी कॅच आणि एवढं जज करणं फार सोपं काम नव्हतं, परंतु त्याने एका हाताने कॅच पकडली. संदेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. अगदी संदेश पाटीलकडनं भरपूर इनिंग आम्ही पाहिल्यात आणि स्वतः आता गोलंदाजीच्या भूमिकेवर तो मात्र उभा राहतोय. संदेश पाटील गोलंदाजी मार्कवर. गोहे चिंचोली संघाने भरपूर मैदान नाईटच्या स्पर्धेमध्ये गाजवलेत, प्रत्येक स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय होताना आम्ही त्यांना जरूर जवळून पाहिलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कुठली धाव मिळत नाही. संदेशची गोलंदाजी चालू आहे. डेव्हिड वॉर्नर या नावाची उपमा त्याला मात्र खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये दिले. भरपूर धावा त्यांनी गतीवर्षी म्हणजे 2 वर्षाच्या अगोदर सुद्धा त्यांनी केल्या. यावेळेस दांडीगुल, बघा मी मगाशी सांगितलं तुमच्या हातात चेंडू आहे, त्या चेंडूने तुम्ही प्रत्युत्तर द्या आणि ते प्रत्युत्तर देण्यासाठी गोहे चिंचोली संघ सज्ज झाला. यस थँक्यू. नेक्स्ट मॅच यानंतर जे मल्हार वाशिवली विरुद्ध डी एस तळेगेवाडी.
या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू की या इनिंगच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वेळ लावायचा नाही, ही इनिंग संपण्याच्या अगोदर आपण दोघंही कर्णधार टॉस बॉक्समध्ये असणं हे फार अनिवार्य असेल. वाशिवली विरुद्ध तळेगाव वाडी, ज्यांनी नुकताच तळेगाव वाडी संघाने कलोत्याच्या मैदानावर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक फटकवलं, आणि अगदी मी तर म्हणेल तो संघ आहे जो यंग स्टार खेळाडूंचा संघ आहे की ज्या संघामध्ये ताळमेळ खूप चांगला आहे, आणि तो संघ वाशिवली संघाच्या विरुद्धात ज्या वाशिवली संघाने 2 वर्ष अगोदरपासून अगदी धुमाकूळ घातला आहे, अगदी 30 वरती ट्रॉफी मिळवण्याचा मान, आणि मी तर म्हणजे खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक ट्रॉफी मारणारा संघ म्हणून जे मल्हार वाशिवली संघाची ओळख आहे. फुलटॉस होता, थोडासा खाली उतरताना हा बॉल आपल्याला दिसून आला, परंतु पॉईंटमधून चेंडू कव्हर पॉईंटमध्ये गेला, 2 धावा निलेश टोंबरेला मिळाल्या, निलेश टोंबरेने 2 धावा मात्र केल्या. निलेश टोंबरे हा मी तर म्हणेल एकमेव असा कर्णधार आहे ना की ज्यांनी मी तर म्हणेल माझ्या माहितीनुसार 2016 असेल किंवा 2015 कॅप्टनशिप या खेळाडूकडे होती जयमल्हार वासेवली आसुडी संघाची, आणि सावधिक टॉस जिंकणारा हा पहिला कर्णधार होता. हवेत बॉल, अजून एक झेल ड्रॉप निलेश करणार, निलेशचा करा त्यांनी हा झेल होता परंतु ड्रॉप होते. आज गोहे चिंचोली संघाकडनं कॅच भरपूर ड्रॉप होत आहेत. एकोणीस धावा फक्त धावपालिकावर लागल्या त्या जेमला आसुडी संघाला. आता इथून एक्सलेटरवर पाय देणं गरजेचं आहे, आसुडी संघाला धावा वाढवणं फार गरजेचं आहे. संदेश पाटीलने आता धावांना लगाम लावण्याचं मात्र काम केलंय, क्षेत्ररक्षकांनी फक्त साथ दिली पाहिजे. निलेशच्या बॅटमधून आलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये आणि इथे मिळतात फक्त निलेशला एकच धाव, आणि एक धाव संख्येच्या मदतीने धावपालकामध्ये बदल होतोय. 20 धावा धावपालकावर. आसुडी संघाच्या मनात असेल पहिल्यांदा फलंदाजी करताना आम्ही 35-40 धावसंख्येपर्यंत पोहोचू, आमच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, त्या धावांवर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, कारण या खेळपट्टीवर चेसिंग करणं फार हार्ड काम आहे आणि त्यामुळे 40 धावा आम्हाला तरी पाहिजेत. स्लोवर बॉल, स्लोवर बॉल होता, टप्पा योग्य आणि पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू. षडक क्रमांक 3 संपलं, धावसंख्या आहे ती जयमल्हार आसुडी संघाची केवळ आणि केवळ 20 धावा. चला आपण जाऊया मॅचकडे. थँक्यू. चला, वाशिवली टीमचा कॅप्टन आणि तळेगाववाडी टीमचा कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये. शेवटचा षडक मार्गस्थी आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. रोहन हा गोलंदाज तयार, सज्ज गोलंदाज. पहिलाच बॉल मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल होता आणि डॉट बॉलचा मात्र इशारा येतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक तिथं स्थिर आहे, 20 धावा धावफलकावर. तळेगाववाडी संघाचा कॅप्टन या लगेच टॉस करण्यासाठी, आणि वाशिवली टीमचा कॅप्टन. ऑन साईडला चेंडूला खेचला आहे, क्षेत्ररक्षक आहे, सोपी कॅच, अजून एक विकेट मिळते ती गोहे चिंचोली संघाला आणि बाद होतोय निलेश टोंबरे. यस, थँक्यू. मगाशी मी ह्यासाठी म्हटलं होतं की सचिन तेंडुलकर यांचं मी उदाहरण यासाठी दिलं होतं की खेळ भावना ही फार महत्त्वाची असते,
क्रिकेट मध्ये शिस्त ही फार महत्त्वाची असते. क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमेन, सभ्यतेचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि आज जी काय तुमची ओळख आहे ना ती फक्त क्रिकेटमुळे. आज तुम्ही जे काही मोठे आहात, जी काय तुमची फॅन फॉलोइंग आहे, ती फक्त तुमची क्रिकेटमुळे. आणि आज क्रिकेटने तुम्हाला उभं केलं आहे, तुम्ही तुमच्या नावाने तुम्ही उभे राहिले नाहीत, तुमच्या गावाने उभं केलं आहे. आणि गावांमुळे गाव झालं म्हणजे क्रिकेट आलंच, आणि क्रिकेटमुळे तुम्ही उभे आहेत. त्यामुळे क्रिकेटचा सन्मान हे करणं फार गरजेचं आहे. आज तुम्हाला राग आला तरी तुम्ही तुमच्या मनात ठेवा, तुम्ही व्यक्त करू नका. त्या ज्या चेंडूने तुम्हाला विकेट हॅट्रिक घ्यायला शिकवली त्या चेंडूवर तुम्ही राग काढू नका. ज्या बॅटीने तुम्हाला अर्धशतक ठोकायला लावले त्या बॅटीवर तुम्ही राग काढू नका. क्रिकेटमध्ये तुम्ही तुमची सभ्यता राखली पाहिजे. इथे एक धाव मात्र जरूर मिळते, सपाट्याने एक धाव इकू या खेळाडूने मात्र घेतली. प्रशांत हा खेळाडू मैदानामध्ये आहेत. शार्दूल येतोय, तळेगाववाडी संघाचा कॅप्टन इथं रवाना होतोय. चला, वाशिवली टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन इथं रवाना झालेत. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. नितेश सर यांना विनंती करतोय की आपण या टॉस करण्यासाठी, यांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. थांबवलं अक्षरशः गोवे चिंचोली संघाने असरुडी संघाला. शॉर्ट ऑफ लेन होता, शॉर्ट ऑफ लेन होता. आणि इथे फलंदाजाला परतावं लागलं. तुषारला मी तर म्हणेल बॉल मिळत नव्हते, चेंडू मिळत नव्हते. मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न तिने केला पाहिजे होता. डॉट बॉलचा इशारा मात्र जरूर येतोय. 21 धावा धाव फलकावं लागल्यात. 5 गडी आत्तापर्यंत गमवलेत ते जे मल्लार असरुडी संघाने. तर टॉस इथं होतोय आणि टॉस इथे जिंकलाय तळेगाववाडी संघाने. आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटसाठी आमंत्रित केले ते जे मल्लार वाशिवली संघाला. चला, दोन्ही संघ सज्ज राहायचे. आता बिग मॅच असेल यानंतर, हाय वोल्टेज मॅच तुमच्या समोर. एकीकडे तळेगाववाडी संघ म्हणजे शार्दूलचा हा तळेगाववाडी संघ असेल, त्याच्या तणवीर सारखा एक्का त्यांनी मिळवलाय. आणि त्यांच्या विरुद्धात आहे पंकज आणि त्यांची पूर्ण सेना. या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शार्दूल विरुद्ध पंकज अशी हाय वोल्टेज मॅच पाहायला मिळणार यानंतर. परंतु इथे मॅच मध्ये जाऊया. पुनश ऑन साइडला खेळलाय, मिडविकेट मधून बॉल निघतोय. डीप मिडविकेट मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय. सपाट्याने धाव मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिसरी धाव होणार नाही, कारण दोन धावा मात्र मिळवल्या. रनआउट, सहावा गडी बाद, दोन धावा मात्र मिळाल्या. पहिलं सत्र मित्रांनो इथं समाप्त होतोय. आणि पहिल्या सत्रामध्ये जे मल्लार असरुडी संघाने जमवल्या त्या 23 धावा, येणारे 24 बॉल आणि 24 धावा संख्येचं समीकरण आहे गोवे चिंचोली संघाकडे. परंतु 24 धावा ज्ञानेश्वर सर हे सोप्या नसतील या मैदानावर, कारण मैदानाने बरंच काय मात्र गमवलंय. ज्या उंचीवर संघांना नेलंय या मैदानाने, त्याच उंचीवर ना खाली सुद्धा फेकलंय. त्यामुळे 24 चेंडू 24 धावा या मैदानावर सोप्या नसतील. परंतु ह्यानंतर मॅचमध्ये शार्दूलचा तळेगाववाडी संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय, कारण त्यांनी सांगितलं की आम्ही चेसिंग करू. गोलंदाजांना त्यांनी साथ दिले, त्यामुळे या खेळपट्टीकडे आम्ही पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतोय. तर एक बिग मॅच तुमच्यानंतर समोर येईल. परंतु 24 चेंडू 24 धावा संख्येची गरज आहे. परंतु कशा पद्धतीने होणार, काय होणार या मॅचमध्ये, हे सर्व काही ऐकण्यासाठी आपण जाऊया आमचे परम मित्र आणि मराठीवर प्रभुत्व असणारे आमचे ज्ञानेश्वर पारंगे सरांकडे. धन्यवाद मयुरेश कदम सर. तर इथे मात्र एक 24 चेंडू आणि 24 धावांची गरज या ठिकाणी या चिंचवली गोही संघाला. प्रथम नाणेफेक जिंकू शत्रुपक्षाचा निर्णय घेतला चिंचवली गोही संघाने. 4 षटकांचा खेळ संपला. असरुडी संघाने 4 षटकांमध्ये 23 धावा कुठून काढल्या. तर इथे मात्र 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. एक साधं सरळ आणि सोपं आवाहन या ठिकाणी उभं ठेवलंय मित्र म्हणजे असरुडी संघाने.
गोहे चिंचवली संघापुढे मैत्रीपूर्वक लड़त या ठिकाणी पाहायला मिळते आहे। चिंचवली गोहे विरोधात असरुडी असा हा विद्यमान सापडा दोनिया खलापूर तालुक्यातील हे दादा संघ। चला सराव मैदानावरती खेळपट्टीवरती सराव करू नये, सामना चालू करायचा आहे। पंच 24 चेंडूवाड्या 24 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते ते चिंचवली गोहे संघाला। असरुडी संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचे। यानंतरचा होणारा बिग फाइट बिग मुकाबला जय मल्हार वाशिवली विरोधात तलेगाववाडी असा हा प्रेक्षीय लढत आजच्या दिवसातील शेवटचा सामना पहिल्या फेरीचा पहिला सामना। यानंतरचा जय मल्हार वाशिवली विरोधात तलेगाववाडी तर इथे मात्र मैदानावरती सामना रंगतोय। उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी चिंचवली गोहे संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। पहिल्या इनिंगचा खेळ संपला 4 षटकांमध्ये, मात्र असरुडी संघाने 23 धावा मात्र कुठून काढल्या तर इथे मात्र 24 चेंडू आणि 24 धावांची गरज या ठिकाणी। तर अशी वाशिवली संघाचे जे खेळाडू आहेत समालोचन कक्षामध्ये त्यांना विनंती करतो की आपण थोडं साईडला व्हायचंय। तर 24 चेंडू आणि 24 धावांची गरज, सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे त्या गोहे चिंचवली संघाची। आकाश आणि संदेश अशी सलामीची जोडी, स्ट्रायकर एंडला संदेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला आकाश अशी सलामीची जोडी। 24 चेंडू आणि 24 धावांची गरज, मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते। असरुटी विरोधात गोहे चिंचवली असा हा रंगतदार सामना, दोन संघांमध्ये घमासाप धुमशान। बघूया 24 चेंडू आणि 24 धावांची गरज, रोमांच थरार संघर्ष तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी या ठिकाणी पाहायला मिळते। कोण मैदानावरती बाजी मारणार? येणारा 24 चेंडू आणि 24 धावांची गरज। तर असरुडी संघाचा पहिला गोलंदाज ठरतो गोलंदाज तुषार, आपल्या गोलंदाजीची मार्क वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती समोर उभा आहे तो चिंचवली गोहे संघाचा डावखोरा विस्फोटक फलंदाज संतोष पाटील। यावेळेस मात्र पहिला चेंडू बॅट मात्र फिरवली गेली, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये। सरळ चेंडू जातो तो यष्टी रक्षक निलेश ठोंबरे यांच्या हातामध्ये विसावतोय, म्हणाला हरकत नाहीये। निर्णय चेंडूची सांगता झाली आहे। पहिल्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय। गोलंदाज पुन्हा एकदा 10-12 पावलाचा रणा। यावेळेस मात्र चेंडू फिरकावून दिलाय, चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे गोलीच्या वेगाने आहा म्हणता चौकार। या 4 धावेनं अकाउंट मात्र ओपन होतोय, श्री गणेशा होतोय। सुरक फटका संध्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला हा चौकाराच्या दिशेने, आपल्या इरादा मात्र स्पष्ट केले संदेश पाटील धावसावकावरती आहे। तर वाशिवली संघाचे जे खेळाडू असतील ते विनंती असेल की आपण समालोचन कक्षाच्या बाजूला यायचे, जिथे कुठे असतील आपण समालोचन कक्षाच्या बाजूला उपस्थिती दाखवायची आहे। तर इथे चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र स्थिरावली ती बिनबाद 4 आकड्यावरती। 24 धावाचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली अद्यापर्यंत बिनबाद 4 धावा। संदेश आणि त्याच्या जोडीला आकाश अशी सलामीची जोडी। पहिला षटक घेऊन आला या असरुडी संघाकडून आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज तुषार। पहिला षटक प्रगती पथावर दोन चेंडूचा खेळ संपला, दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती चौकारानिशी 4 धावा। 4 धावेनं अकाउंट मात्र ओपन केलंय, श्री गणेशा केलाय
चिंचवली गोळी संघाने गोलंदाज तुषार यावेळेस मात्र सुरेख फटका भिरकावून दिला. सरळ चेंडू जातो तो सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. हा पुन्हा एकदा दणदणीत चौकार. या चार धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या विखुरली गेली आहे. ते अद्यापर्यंत आठ आकड्यावरती. यावेळेस सुरेख फटका उंची जास्त आणि लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. ते मात्र झेल मात्र जमिनीला भूदान केली आहे आणि ते मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या दोन धावांच्या बरोबरीने या दोन धावांच्या साह्यानं गोहे चिंचवली संघ पोहोचतो अद्यापर्यंत दहा या आकड्यावरती. सहा या आकड्यावरती. दहा दहा या आकड्यावरती. तर यावेळेस सुरेख फटका परंतु एकेरी धाव मिळणाऱ्या चेंडूवरती. या एका धाब्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकते. ते अकरा या आकड्यावरती. अकरा धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. चोवीस धावाचा पाठलाग करताना सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती या चिंचवली गोळे संघाचे फलंदाज संदेश आणि आकाश चांगली कामगिरी या ठिकाणी या फटकेबाजी पाहायला मिळते आहे. संदेशच्या माध्यमातून दोन चौकारा पाहायला मिळाले. तर स्ट्रायकरला फलंदाज आकाश. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन गेला. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय मैदानामध्ये आणि या धाव का मिळत नाहीये आणि या धावसंख्या स्थिरावली आहे. ती अद्यापर्यंत अकरा या धावेवरती. पंचांचं पहिलं षटक संपण्याचा निर्वाला आलाय. इशारा आलाय आणि या धावसंख्या झाली ते अद्यापर्यंत बिनबाद बारा धावा. थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. स्कोर कार्ड वरती आहे बारा धावा. तर येणाऱ्या अठरा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बारा धावांची गरज. तर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज नरेश ठोंबरे. अठरा चेंडू आणि या बारा धाबांची गरज. चिंचवली गोहे विरोधात असोडी असा हा विद्यमान सामना. दोन संघांमध्ये घमासाम धुमशाम. स्कोर बारा धावा झालेले. बारा झाल्या. बारा पहिला चेंडू डॉट बॉल गेला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती पण चौकार आणि चौथ्या चेंडूवरती दोन धाबा आणि पाचव्या चेंडूवरती सिंगल आणि सहाव्या चेंडूवरती सुद्धा सिंगल. अशा डॉट आहे. डॉट माफ करा. अकरा धाबा झाल्यात. अकरा धाबा झाल्यात. तर अजूनही जिंकण्यासाठी या अठरा चेंडू आणि या तेरा धावांची गरज. गोलंदाज नरेश. यावेळेस सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती जज करतोय. तत्पूर्वी एक धाव मिळते या चेंडूवरती. या एका धाव्याच्या बरोबरीनं चिंचवली गोळे संघ पोहोचतो अद्यापर्यंत बारा या धाबेवरती.
दुसरा षटक प्रगतिपथावर गोलंदाज दरेश ठोंबरे आपल्या गोलच्या मार्कवरती आहे. समोर उभा तो फलंदाज आकाश पाटील 24 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावल्या 12 धावा. यावेळी सुरेख फटका सरस्ट ड्राइव केले परंतु क्षेत्ररक्षक तिथे येतो. तत्पूर्वी एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या एकने वाढते त्या 13 च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चिंचवली गोहे विरोधात असरोटी असा हा प्रेक्षणीय सामना. गोलंदाज नरेश ठोंबरे आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती. यावेळी सुरेख फटका चेंडू जाणार सीमा रेषाच्या पलीकडे येतो हा विलोभनीय षटकार. या 6 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या लागली गेली आहे ती स्कोर कार्डवरती 19 धावा. 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये नांगर धरून उभी आहे. संदेश आणि आकाश चांगली फटकेबाजी पाहायला मिळते संदेश पाटील यांच्या माध्यमातून. दुसरा षटक प्रगतीपथावर नरेश ठोंबरे षटकाराचा मार खाल्ला. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र विखुरली गेली आहे. ते अद्यापर्यंत 19 धाबा. अजूनही जिंकण्यासाठी 5 धाबांची गरज. गोलंदाजच्या मार्कवरती 10-12 पाळाचा रणअप. यावेळेस मात्र सुरेख फटका सरळ चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे येतो हा गगनचुंबी गगनभेदी षटकार. आणि इथे मात्र चिंचवली गोहे संघ झाला विजयी. विजयी झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि या पराभूत संघ आसू